मालेगाव आणि मुंबईमध्ये बंदोबस्तावरती तैनात करण्यात आलेल्या एसआरपीएफच्या जवानांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे। यामध्ये हिंगोलीच्या जवानांचा देखील समावेश आहे, त्यामुळे हिंगोलीतील मालेगाव कनेक्शन आता समोर आलेला आहे। या सर्वांमध्ये मात्र हिंगोलीकरांच्या चिंतेत वाढ झालेली आहे। पाहूया खास रिपोर्ट। हिंगोलीतील रुग्णांचं मालेगाव कनेक्शन, राज्य राखीव पोलीस दलातील जवानांचा समावेश, मालेगावात तैनात हिंगोलीच्या जवानांना कोरोनाची लागण, हिंगोलीतील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, हिंगोलीकरांच्या चिंतेत भर। हिंगोली इथल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या ग्रुप 12 मधील 194 जवान आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती मुंबई आणि मालेगाव इथल्या बंदोबस्तासाठी करण्यात आली होती। कर्तव्य बजावून हे जवान पुन्हा जिल्ह्यात दाखल झाले। यात मालेगाव वरून आलेल्या 33 जवानांना तर मुंबई वरून आलेल्या 13 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। यातच या रुग्णसंख्येत आणखीन वाढ झाली असून आतापर्यंत एकूण 90 जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले। या सर्वांवर उपचार सुरू असून त्यांची विशेष काळजी घेण्यात येत असल्याची माहिती राज्य राखीव पोलीस दलाचे कमांडंट मंचक इम्पर यांनी दिली आहे। की एसआरपीएफ जवान हे बाधित झालेले होतेच, पण तरीसुद्धा आपण विशेष काळजी घेऊन त्यांना सर्वापासून अलग ठेवल्यामुळं त्यांची संख्या ही मर्यादित फक्त त्याच 194 लोकांच्या कंपनीपुरतीच मर्यादित राहिलेली आहे। याच्यामधून कुठलाही जवान त्यांच्या घरी गेलेला नाही किंवा कुठल्याही गटामध्ये कोणाशी त्यांचा संपर्क आलेला नाही किंवा हिंगोलीमध्ये कुठेही ते फिरलेले नाहीत, त्यामुळं यांच्यापासून दुसऱ्या कुणालाही बाधा होण्याची अजिबात शंका घेण्याचं काही कारण नाही। यांना आपण क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवल्यानंतर सर्व सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत, विशेषतः जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन वेळोवेळी त्यांच्या अवेलेबल रिसोर्सेसमधून काळजी घेत आहे आणि आपण सुद्धा पूर्ण त्यांची काळजी घेत आहोत। जालन्याच्या जवानांच्या संपर्कातील इतर 2 व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाली आहे, तर वसमत आणि सेनगाव इथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आलाय। जिल्ह्याची रुग्णसंख्या सुरुवातीला 6 होती, त्यानंतर दररोज हा आकडा झपाट्याने वाढत आला, आता रुग्णांची संख्या 53 झाली आहे। एसआरपीची संख्या वाढली यास केवळ कारणामुळे घाबरून न जाता आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि एसआरपीचे सर्व जवान थोड्या दिवसांमध्ये सर्व ठीक होतील आणि व्यवस्थित आपल्या घरी परततील याबद्दल काही शंका नाही। दररोज वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे हिंगोलीकरांची चिंता वाढली आहे, मात्र आता प्रत्येकाने सोशल डिस्टन्स पाळत काळजी घेणं गरजेचं आहे। प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं योग्य पालन झालं तर कोरोनावर मात करणं सहज शक्य होईल। पोलीस यंत्रणा असेल, सफाई कामगार असेल, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर असतील, आदी जे काही प्रशासनाला जे काही मदत करत आहे आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी त्याच माध्यमातून नागरिकांनी सुद्धा मदत करणं गरजेचं आहे। नागरिकांनी जे प्रशासनाने जे काही आव्हान केलेलं आहे तर नागरिकांनी ते कुठेतरी पाळायला पाहिजे आणि हा संसर्ग कुठेतरी टाळायला पाहिजे। उमेश चक्कर, AM News, हिंगोली।